All of you today we are going to learn here activity sheet number 11, standard 8th. This is activity of standard 8, activity number 11, subject general science. Okay, uh, so dear student, we learn, let's understand here properties of heat, energy, transfer of heat, modes of heat transfer. हिटिंग इफेक्ट एक्सपांशन एंड कॉन्ट्रैक्शन रेफरन्स है हादे स्टैंडर्ड सेव टेक्स्टबुक चैप्टर नंबर नाइन हिट लर्निंग आउटकम टू अंडरस्टैंड स्पेसिफिक कन्सेप्ट बाय यूजिंग द इंस्ट्रूमेंट्स लाइक माइक्रोस्कोप थर्मल फ्लास्क एंड सेंट्रीफ्यूज ओके लेटस्ट टेक ए लुक मधे अपन बढ़ू हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी द सन इज द बिगेस्ट नॅचरल सोर्स ऑफ हीट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ऊर्जा उष्णता ही एक ऊर्जेचं रूप आहे आणि सूर्य हा सर्वात मोठा नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत आहे ए थर्मामीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की थर्मामीटरचा उपयोग हे वस्तूचं तापमान मोजण्यासाठी होतं आहे ए क्लिनिकल थर्मामीटर इज यूज टू मेजर ह्युमेन बॉडी टेम्परेचर आणि थर्मामीटरमधलं क्लिनिकल थर्मामीटर जे असते त्यापासून आपल्या बॉडीचं आपल्या शरीराचं तापमान आपण मोजू शकतो ट्रान्सफर ऑफ हीटमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे ट्रान्सफर ऑफ हीट, ही हीट मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनादर हीट इज ट्रान्सफर फ्रॉम ए हॉट बॉडी टू ए कोल्ड बॉडी लुक ॲट अ हियर अ पिक्चर हीट ऑल्वेज ट्रान्सफर फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट अशा पद्धतीनं उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे उष्णतेचं वहन होत असते हीट इज ट्रान्सफर फ्रॉम ए हॉट बॉडी टू ए कोल्ड बॉडी मग मोड ऑफ हीट ट्रान्सफर काय आहे Conduction upon Bhaguya, transfer of heat from the hot to the cold part is called conduction of heat. In conditions, in conduction, the particles of material medium do not actually migrate or move, they only transfer the heat from one particle to the next particle. Medium is required for the conduction of heat. म्हणजेच उष्णतेच्या प्रवाहासाठी माध्यमाची गरज असते आहे टेक अँड आयर नेल होल्ड होल्ड वन एंड ऑफ द नेल विथ युअर हँड अँड होल्ड अदर एंड ऑफ द नेल टू द फ्लेम ऑफ बर्निंग कॅन्डल ओके हा आपण प्रयोग पण आपण घरी बघितला असेल आणि त्याचं ऑब्झर्वेशन काय आहे हे आपण रेकॉर्ड करू शकतो मग कन्व्हेक्शन म्हणजे काय होते आहे हिट इज ट्रान्सफर बाय मीन्स ऑफ करंट कॉल्ड कन्व्हेक्शन या ठिकाणी मे या ठिकाणी उ पाण्याचा प्रवाह तयार होता आहे ओके म्हणजेच हीट इज ट्रान्सफर बाय मिन्स ऑफ करंट कॉल्ड कन्व्हेक्शन करंट दिस प्रोसेस इज कॉल्ड कन्व्हेक्शन ऑफ हीट इन कन्व्हेक्शन मॉलिक्युल्स ऑफ मटेरियल ॲब्सॉर्ब हीट अँड मूव टू अनादर प्लेस पार्टिकल्स व्हेन दे गेन हीट फ्रॉम ए सोर्स दे मूव टू ए कोल्ड प्लेस कन्व्हेक्शन कॅन ऑकर इन लिक्विड अँड गॅस्युअस सबस्टनसेन सबस्टनसेस कन्वेक्शन नीड्स हे मेडियम या ठिकाणी आपण बघतो आहे की रेडिएशन आहे आणि पाण्याच्या प्रवाहापासून उष्ण प्रवाह हा थंड प्रवा प्रवाहाकडे कशा पद्धतीनं प्रसार होतो त्याचा आणि उष्णतेचं प्रसारण कसं होते ते आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये बघितलं आहे थिंक अबाउट इट फॉर व्हेंटिलेशन इन द होम विंडोज आर फिटेड इन अपोजिट वॉल्स हिअर हॉट एअर गोज आऊट फ्रॉम वन विंडो टू अनादर अँड द कोल्ड एअर एंटर्स द रूम फ्रॉम अनादर विंडोज यासाठीच आपल्या घरांना अपोजिट वॉलला काय असते आहे विंडोज लावलेले असतात या ठिकाणी फन विथ हिट ही ॲक्टिव्हिटी तुम्ही जर क्लिक केली यूट्यूबला तर तुम्हाला बघायला मिळेल मग रेडिएशन म्हणजे काय होते आहे ट्रान्सफर ऑफ हिट ट्रान्सफर ऑफ हिट दॅट टेक्स प्लेस Without a medium is called radiation. There is no air between the sun and the earth, and we still receive heat from the sun. The ability of a substance to absorb heat radiation depends on the color and also its intrinsic property. During the afternoon,

गुड कंडक्टर म्हणजे काय होते उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाकबद्दल आपण बघूया तर सबस्टन्स दॅट अलाव हिट टू पास थ्रू देम इझिली दॅट आर गुड कंडक्टर्स अँड बॅड कंडक्टर ऑफ हिट मीन्स सबस्टन्सेस ऑर मटेरियल थ्रू हिच हिट इज नॉट पास ओके या ठिकाणी एक स्टील स्पून घ्या कॉपर स्ट्रीप आहे किंवा रॉड आहे डिव्हायडर फ्रॉम युअर कम्पॉज बॉक्स पेन्सिल अँड प्लास्टिक रुलर इन ए ग्लास पोअर हॉट वॉटर इन टू द ग्लास गरम पाणी घ्या एका ग्लासमध्ये आणि हे सर्व पदार्थ त्यामध्ये दे टाकून देन टच द अदर एंड ऑफ द ऑब्जेक्ट रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन मग तुमचं ऑब्झर्वेशन का राहणार आहे हाऊ ही हॉट इज द आउटर एंड व्हेरी हॉट हॉट वॉर्म ॲज कूल ॲज टेम्परेचर म्हणजेच त्यावरून तुम्ही ओळखणार हॉट जर असेल तसं स्टील स्पून आहे तो हॉट विल तर इट इज अ गुड कंडक्टर कॉपर स्ट्रीप तो पण दुसरा एंड त्याचं हॉट होणार आहे ते पण गुड कंडक्टर आहे डिव्हायडर असेल तुमच्या कॉम्पॉस पेटीमधलं ते पण थोडं हॉट होणार आहे मग पेन्सिल मात्र होणार नाही आहे किंवा प्लॅस्टिक रुलर नाही होणार आहे ते बॅड कंडक्टर ऑफ हिट होणार आहे ओके तर अशा पद्धतीनं आपण ॲक्टिव्हिटी करून बघू शकतो त्यानंतर एक्सपान्शन म्हणजे काय होतं आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय होते, का होते हे पण कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायची आहे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ आणि प्रसारण पावनिंग ऑफ ए सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हिट मेटल्स एक्स पांड ऑन हिटिंग हे लक्षात घ्यायचं आहे उष्णता दिल्यानंतर धातू प्रसारण पावतात आणि कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग आणि थंड झाल्यानंतर ते आकुंचन पावतात सॉलिड एक्सपांड ड्यू टू हिट अँड कम बॅक टू द ओरिजिनल स्टेट इफ हीट इज रिमूव्ह वे या ठिकाणी बघा तुम्ही बिफोर हिटिंग आणि आफ्टर हिटिंग कशा पद्धतीनं एक्सपान्शन होते आहे हे आपण या ॲक्टिव्हिटीमधून बघू शकतो एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड ड्यू टू हिट उष्णतेचं जसं सॉलिड होते आहे लिक्विडचं पण कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन होते आहे हे लिक्विड इज हिटेड the distances between the particle increase and its volume too increases this is called the expansion of liquid when the temperature falls the liquid contract expansion and contraction of gases due to heat manjesh why padar ruk padarthasudha expansion and contraction of the the volume of a gas increases on heating this is called expansion of gas on the other hand ऑन रिमूविंग हीट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस याला कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस असं म्हटलं जाते ओके आपण एक्सपेरिमेंट आपण बघितला असेल मग यानंतर या सर्वाचा अभ्यास केल्यानंतर लेट्स प्रॅक्टिसमध्ये काय आपल्याला सराव करायचा आहे यामध्ये आणि आपल्या वहीमध्ये काय लिहायचं आहे हे आपण या ठिकाणी बघूया सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स एनर्जी इज यूज फॉर रोस्टिंग बॉइलिंग स्टिमिंग फ्राईंग मग कोणती एनर्जी यामध्ये आपण वापरतो आहे रो रोस्टिंगसाठी हीट एनर्जी ओके मोस्ट ऑफ द हीट इज ॲब्सॉर्व बाय ब्लॅक कलर बॉडी म्हणजेच काळी जी बॉडी असते काळा रंग जो असतो हा जास्तीत जास्त एनर्जी ॲब्सॉर्व करत असतो ओके त्यानंतर राईट द नेम ऑफ द इन्स्ट्रुमेंट इन द गिव्हर पिक्चर या पिक्चरमधलं जे इन्स्ट्रुमेंट आहे हे आहे क्ली काय आहे हे क्लिनिकल थर्मामीटर क्लिनिकल थर्मामीटर क्लिनिकल थर्मामीटर क्लिनिकल थर्मामीटर ओके तर हे क्लिनिकल थर्मामीटर आहेत त्यानंतर व्हाट आर द पॉट्स इन द व्हाय आर द पॉट्स इन द सोलर कुकर कोटेड विथ ब्लॅक कलर मग त्याला ब्लॅक कलरचं का कोटिंग असते आहे ते पण आपण एक कारण ब्लॅक कलर काय करतो आहे एप्सॉर मॅक्झिमम हिट काय करतो आहे ब्लॅक कलर एपसॉर मॅक्झिमम हिट मॅक्झिमम हिट सो पॉट इन द पॉट इन द सोलर कुकर कोटेड विथ ब्लॅक कलर त्यानंतर चौथा आहे रनर्स इन अ मॅरेथॉन रेस आर वॅप विथ क्लोथ व्हेन रेस इज ओव्हर रेस संपल्यानंतर रनर्स जे असतात मॅरेथॉनमधले जे रनर्स असतात त्यांना गरम कपड्यांनी का झाकल्या जाते कारण वार्म क्लोथ हेल्प द ॲथलेटिक टू रेग्युलेट टू रेग्युलेट टू रेग्युलेट देअर बॉडी टेम्परेचर टू रेग्युलेट देअर बॉडी टेम्परेचर हे लक्षात घ्यायचं आहे दे रेग्युलेट म्हणजे वॉर्म कपडे जे असतात वॉर्म क्लोथ रेग्युलेट देअर बॉडी टी टेम्परेचर ओके हे आपल्याला या ठिकाणी लिहिणं महत्त्वाचं असते इट ॲक्ट ॲज ए इन्सुलेटर ऑफ हीट धीस प्रिव्हेंट ऑन बॉडी अवर बॉडी हीट टू इस्केप इन द सराउंडिंग आणि त्यामुळे आपल्या शरीरामधली किंवा ॲथलेटिकच्या शरीरामधली उष्णता शरीराच्या बाहेर जाणार नाही इन द रूम द हिटर इज फिक्स्ड ॲट द लोअर साईड ऑन द वॉल अँड एअर कंडिशन फिक्स ॲट द हाईट असं का होते आहे ए सी हे वर लावल्या जाते आणि रूम हीटर जे असतात ते खालच्या बाजूला का लावल्या जाते बिकॉज हीटर प्रोड्युसेस हॉट एअर हीटर काय करतात हीटर प्रोड्युसेस हॉट एअर आणि हॉट एअर हॉट एअर जे असतं हे काय होते आहे हलकी झाल्यामुळं ती वर जाते आणि त्यामुळे पूर्ण रूम गरम होते आहे बिकॉज हीट हिटर प्रोड्युसेस हॉट एअर हुज रायझेस अप रूम टेम्परेचर त्यामुळे काय होते ते हलकी असल्यामुळे रायझेस अप इन द रूम ओके आणि रायझेस अप इन द रूम टेम्परेचर त्यामुळे रूममधलं जे टेम्परेचर असते ते वाढते आहे आणि ॲज कम्पेरेटिव्ह टू द हाईट म्हणजे म्हणून त्याला टॉप हे जे हिटर असते ते खाली लावल्या जाते ए सी का वर लावल्या जाते कारण कोल्ड एअर काय असते एसी मधली कोल्ड एअर जे असते कोल्ड एअर स्प्रेड इन रूम कोल्ड एअर स्प्रेड इन रूम ओके आणि त्यामुळं रूम थंड होण्यास मदत होते आणि म्हणून ए सी भिंतीच्या वर लावल्या जातं तर हीटर भिंतीच्या खाली लावल्या जातं हे त्यामागचं कारण आहे सहावं आहे क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन गुड कंडक्टर अँड बॅड कंडक्टर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे गुड कंडक्टर काय आहे कॉपर इज ए गुड कंडक्टर मर्क्युरी इज ए गुड कंडक्टर गोल्ड इज ए गुड कंडक्टर सिल्वर इज ए गुड कंडक्टर मग बॅड कंडक्टरमध्ये काय लिहिणार वूड बॅड कंडक्टर रबर बॅड कंडक्टर आणि प्लास्टिक बॅड कंडक्टर ग्लास बॅड कंडक्टर हे चार वस्तू ज्या आहेत ह्या बैड कंडक्टर आहे आणि कॉपर मर्क्युरी गोल्ड आणि सिल्वर हे गुड कंडक्टर आहे त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे राईट टाईप्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ हिट शोन इन द पिक्चर मग ट्रान्समिशन ऑफ हिट कशा पद्धतीनं होतं ए पिक्चर जे आहे कन्व्हेक्शन ऑफ हिट इथे काय होतं आहे कन्व्हेक्शन ऑफ हिट कन्वेक्शन ऑफ हिट होते आहे ए पिक्चरमध्ये तर बी पिक्चरमध्ये काय होते आहे कंडक्शन होते आहे तिथे बघा इथे मेटल वायर आहे आणि तो मेणबत्तीला लावला आहे म्हणून इथे होणार आहे कंडक्शन इथे होणार आहे कंडक्शन ऑफ हीट कंडक्शन ऑफ हिट आणि ए पिक्चरमध्ये कन्व्हेक्शन ऑफ हिट तर अशा पद्धतीनं ही जी ॲक्टिव्हिटी आहे अधिक माहितीसाठी या लिंकचा आपण वापर करावा आणि आपल्या अभ्यासामध्ये अधिक भर पडावी हा यामागचा उद्देश आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ